नमस्कार, मैं आदिति सिंह हाजिर हूँ एक बार फिर आप सभी के सामने। इस वक्त हम नवी मुंबई में उपस्थित हैं। नवी मुंबई में मनसे के कार्यकर्ताओं द्वारा एक बहुत ही अच्छी पहल की गई है। यहाँ पर युवाओं के लिए एक बहुत ही अच्छा स्टेज तैयार किया गया है, एक बहुत ही अच्छा मंच जो है वो यहाँ के युवाओं को प्रदान किया जा रहा है। कोरोना काल में जिन लोगों ने अपनी नौकरी खो दी थी या फिर वो बच्चे जो अभी जिन्होंने अपना स्नातकोत्तर कंप्लीट किया है, जिन्होंने अपना ग्रेजुएशन कंप्लीट किया है या पोस्ट ग्रेजुएशन कंप्लीट किया है, ऐसे लोगों के लिए यहाँ पर बहुत ही अच्छी संधि प्रदान की जा रही है। यहाँ पर वर्कशॉप 1, 2, 3 और वर्कशॉप नंबर 14 जो है, यहाँ पर ऐसे लोगों के लिए ये वर्कशॉप आयोजित किया गया है जो कि जिन्हें काम का एक्सपीरियंस नहीं है और जो जॉब करना चाहते हैं उनके लिए ये वर्कशॉप आयोजित किया गया है। और वर्कशॉप नंबर 4 से लेकर 13 तक ऐसे लोगों के लिए है वर्कशॉप, जहाँ की लोगों को बिजनेस करना हो तो वो यहाँ पर आकर कॉन्टैक्ट कर सकते हैं। इस वक्त हमारे साथ यहाँ पर इस प्रोग्राम के आयोजक जो हैं वो हमारे साथ उपस्थित हैं। आइए जानते हैं उनसे इस प्रोग्राम के बारे में। सर, आपने ये कार्यक्रम क्यों आयोजित किया है, क्या सोचकर आपने ऐसा आयोजित किया कार्यक्रम? आज मुंबई मध्ये आणि राज्याची जी कोरोनाच्या नंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये अनेक तरुणांना नोकऱ्यांची खूप गरज आहे आणि या महामारीमध्ये आपण ज्यावेळेला या संकटाला समोर जात असतो त्यावेळेला अनेक व्यवसायांचे सुद्धा जे व्यवसाय करत होते त्यांचे सुद्धा व्यवसाय डबघाईला आले। आज राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता आणि मुख्यमंत्र्यांचं आवाहन पाहता नवी मुंबई एक मनसेचा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार विभाग यांनी आमची एक आम्ही नैतिक जबाबदारी समजून नोकऱ्यांची आणि व्यवसायांची एक एकत्र सांगड घालून नवउद्योजकांना किंवा ज्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहेत अशांना एक व्यवसायाची संधी आम्ही प्राप्त करून देत आहोत। तसंच मुलांना एक महिन्यापासूनच आम्ही आमची तयारी चालू केली होती, एक ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 500 ते 750 मुलांनी याच्यामध्ये नोंदणी करून उत्स्फूर्तप्रमाणे साथ दिली। त्यामध्ये त्याचं वर्गीकरण नंतर आम्ही करण्यात आलं आमच्याकडे आणि त्यांचे कोणत्या विभागाच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे मनसेच्या आमच्या सगळ्या टीमनी रोजगार विभागाच्या इथे आजूबाजूला असलेल्या उद्योजकांना भेट दिल्या आणि भेटीअंती चर्चेअंती ज्या कंपन्यांकडे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या जाणून स्थानिक भूमिपुत्रांना त्याला आम्हाला कसा न्याय देता येईल यासाठी त्याच कंपन्यांना आम्ही तिथं आमंत्रित केलं ज्या मुलांना त्यांच्या कंपन्यांसाठी नोकऱ्यांची गरज आहे आणि अशीच मुलं आज इथे आलेली आहेत। तो क्या यहाँ पर वही लोग आ सकते हैं जिन्होंने पहले से ऑनलाइन रजिस्टर किया हुआ है? नाही, असं काही नाही आहे। राज्यातून ठिकठिकाणी विभागातून देऊन पाहत असाल तर सगळ्या ठिकाणची मुलं इथे आलेली आहेत कारण आज अनेक जी माध्यमं आहेत या सगळ्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रसिद्धी माध्यमातून सगळ्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याप्रमाणे खूप वेगळ्या ठिकाणाहून मुलं आलेली आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन या कंपन्यांमध्ये आज स्वतःचं आपलं रोजगाराची संधी बघतायत ते। तो ये थे इस कार्यक्रम के आयोजक जिनसे हमने जाना कि यहाँ पर यहाँ के युवाओं को किस तरह की संधियाँ प्रदान की जा रही है। आज के लिए इतना ही, फिर होगी मुलाकात, तब तक के लिए नमस्कार।